जनतेसाठी राजा नेहमी पलीकडे जाऊन आपली कामं करतो आणि जनतेचं आयुष्य सुखसमृद्ध करावं किंवा रयतेचं राज्य म्हणून शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी आमचं स्वराज्य स्थापन केलं, पण इथे जनता राहिलंय बाजूला आणि जनता खडबडीत रस्त्यावर, जनता खड्ड्यामध्ये आणि राजाचे रस्ते गुळगुळीत। म्हणजे मी आदरणीय CM साहेबांना विनंती करीन, एक जसा फेरपटका तुम्ही विधानसभेपर्यंत मारलाय तो तसा आमच्या कोकणामध्ये पण मारलाय, तर आमचे अंतर्गत रस्ते चांगले होतील। आणि एक मुंबई दर्शनचा पण दौरा करा, जेणेकरून जे काही रस्त्यांची तक्रार आणि खड्डेमय जे रस्ते महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत, आणि आम्ही जेव्हा पैसे मागतो रस्त्यांसाठी तेव्हा आम्हाला सांगितलं जातं रस्त्यांसाठी पैसे नाही आहेत, पण CM साहेबांचा पूर्ण तो वर्षा ते विधानसभा गुळगुळीत होतो, हा हेच तर महाराष्ट्राचं दुर्दैव्य आहे। म्हणजे जनतेने आपली खबरदारी जबाबदारी स्वतः घ्यावी, पण सगळी काळजी हे फक्त एका कुटुंबासाठी घेतली जाते आहे। आणि आज पहिल्या दिवशी दिसण्याची दाट शक्यता कमी आहे, काय प्रतिक्रिया? नाही नाही, असं आहे ना, आमच्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाही आहे, कारण का मुख्यमंत्री हे आजारी आहेत हे आम्ही असं ऐकलेलं आहे, पण राज्याचं अधिवेशन सुरू आहे आणि मुख्यमंत्री दिसत नाही आहेत, म्हणजे नेमकं राज्य चालवतो कोण आहे? मुख्यमंत्री चालवत आहेत की दुसरं कोणचा चार्ज कोणाकडे दिलेला आहे राज्याचा, हाच आम्हा लोकांना माहिती नाही आहे। आता कुठेतरी सगळे लोक सांगत आहेत की कदाचित रश्मी ठाकरेजींना भविष्यामध्ये मुख्यमंत्री बनवणार आहे, ते तरी जाहीर करा, ते तरी खरं आहे सांगा, जेणेकरून आम्ही जे कानावर बातमी ऐकतोय ते समजून तरी आम्ही आशेवर राहू की बाबा आमच्याकडे मुख्यमंत्री मिळेल। म्हणून ह्या राज्याला ज्याला मुख्यमंत्री कार्यरत नाही आहे, अधिवेशन असताना नेमकं चार्ज कोणाकडे दिलं आहे, म्हणजे स्वपक्षाच्या एकही नेत्यावर ठाकरे कुटुंबाचा विश्वास राहिलेला नाही, ना एकनाथ शिंदेंवर, ना सुभाष देसाई, कोणावरही विश्वास राहिलेला नाही। म्हणजे अशा अवस्थेमध्ये अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेला न्याय कसा मिळणार हे तरी सांगावं। OBC आरक्षण काल जसं आमच्या विरोधी पक्षनेते सन्मान्य देवेंद्रजींनी आणि सन्मान्य प्रवीण दरेकर साहेबांनी उल्लेख सरळ स्पष्ट सांगितला आहे की आजपासून जे जे सरकारनी जो गोंधळ महाराष्ट्रामध्ये टाकून ठेवलेला आहे, जो तमाशा लावून ठेवलेला आहे, जो रोखशाही हा शब्द योग्य शब्द आमच्या देवेंद्रजींनी उल्लेख केला आहे, सगळ्या बाबतीमध्ये यांना रोखड पाहिजे असते, त्या सगळ्या बाबतीचा उलगडा किंवा सगळ्या बाबतीवर आक्रमक भूमिका आम्ही अधिवेशनामध्ये आजपासून घेणार आहोत। सरकार कमी होत आहे का काय बोलतोय? तुमचा प्रश्न योग्य होता, एक लक्षात घ्या, जेव्हापासून हे महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे ह्यांचं धाडसच नाही आहे की जनतेला समोर जाणं। आम्ही आमदार म्हणून जनतेचे प्रतिनिधी आहोत, आम्हाला निवडूनच दिले जातं की आम्ही जनतेचे प्रश्न त्या विधिमंडळामध्ये विचारले पाहिजे, पण अधिवेशनच अगर 8-8 दिवस तुम्ही चालवत असाल, त्याच्यामध्ये पण 2 दिवस क्रिसमसची सुट्टी, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री नाही, मग आता अधिवेशनामध्ये तिथे नुसतं काय एअर कंडिशनमध्ये झोपण्यासाठी अधिवेशन सुरू ठेवलं आहे का? हे उत्तर सरकारने आम्हाला द्यावं। सिद्धिविनायक सहकार पॅनल म्हणून आम्ही ह्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडेच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे उतरलेलो आहे। कप बशी ही आमची निशाणी आहे आणि सहकार क्षेत्रामध्ये सहकाराला अजून बळकट करणं, केंद्र सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या शेतकऱ्याला सक्षम करणं, आज आदरणीय अमित शाह साहेब देशाचे सहकार मंत्री आहेत, त्याचबरोबर सन्मान्य राणे साहेब हे देशाचे MSME मंत्री आहेत, या दोन्ही खात्याचा थेट फायदा सिंधुदुर्गच्या शेतकऱ्यांपर्यंत आणि सिंधुदुर्गच्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आमच्या सहकार पॅनलवर असेल, आणि हाच अजेंडा घेऊन, हेच उद्दिष्ट घेऊन आम्ही ह्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये उतरतो।